subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. कोरोना महामारी की लड़ाई को लेकर नवी मुंबई महानगर पालिका के पास बेड की नहीं है कमी। स्वास्थ्य को ध्यान में रखते हुए एनएमएमसी ने 3 सुविधा खासतौर पर उपलब्ध कराई है। पहला कोविड केयर सेंटर, दूसरा कोविड हेल्थ सेंटर, तीसरा है डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल। इस संदर्भ में अधिक जानकारी देते हुए अन्ना साहब मिसाल ने बताया कि कोरोना पॉजिटिव के ग्राफ में कमतरता दिख रही है। मी अनियमितपणे हे निश्चितपणे सांगू इच्छितो की महापालिकेने हॉस्पिटल जे आपण 3 फॅसिलिटी कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर आणि कोविड हॉस्पिटल या तिन्ही कॅटेगरीमध्ये पुरेशा बेड्स आपल्याकडे उपलब्ध आहेत। बेड्सची कुठलीही कमतरता नाही। बऱ्याच वेळा काही ठिकाणी गैरप्रकार किंवा गैरसमज पसरवला जातो की महापालिकेकडे बेड्स उपलब्ध नाहीत। ही वस्तुस्थिती बिलकुल नाही आहे। आत्ता जर बघितलं तर CCC आपली ऑक्युपन्सी जवळपास 20% आसपास आहे। त्याचबरोबर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल यामध्ये सुद्धा 19-20% ऑक्युपन्सी आहे आणि कोविड हेल्थ सेंटरमध्ये जवळपास 60% ऑक्युपन्सी आहे। आणि पुढील कालावधीमध्ये ज्या केसेस येऊ शकतात याचं प्रोजेक्शन्स आम्ही केलेले आहेत। सुदैवाची बाब म्हणजे गेल्या आठवड्यापासून आपल्याकडे पॉझिटिव्ह केसेस येण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे। ग्राफ उतरता दिसायला लागलेला आहे। पण तरीही या सर्व बाबींचा विचार करून आम्ही जे प्रोजेक्शन्स केले आहेत त्याप्रमाणे पुरेशी व्यवस्था आपण या तिन्ही कॅटेगरीमध्ये केलेली आहे। त्यामुळे कुठे बेड उपलब्ध नाही अशा प्रकारचा विषय या ठिकाणी येऊ शकत नाही। आवाज टुडे ब्युरो रिपोर्ट। सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज।